महाराष्ट्र चेस लीग साठी मुंबई मध्ये प्लेयर्सचा लिलाव पार पडला. एकूण 6 टीम साठी देशभरातल्या प्लेयर्सचा यासाठी लिलाव झाला. आंध्र प्रदेशची ग्रँडमास्टर कोनेरू हंपी सर्वात महागडी प्लेयर ठरली. मुंबई मुंबईनं तिला 1,52,000 रुपयांमध्ये विकत घेतलं, तर पुण्याची ईशा करवडे ही महाराष्ट्राची सर्वाधिक महागडी प्लेयर ठरली. ईशावर ठाणे कॉम्बॅटंट्सनं 1,14,000 रुपयांची बोली लावली. मुंबईमध्ये पार पडलेली ही लिलाव प्रक्रिया जवळपास 3 तास चालली. पुणे टू मास्टर्स टीमनं प्लेयर्सवर सर्वाधिक म्हणजे 3,97,000 रुपये खर्च केलेले आहेत. एमपीएलच्या तिसऱ्या सीझनला जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरुवात होईल. आनंद आणि बॉलिवूड स्टार आमिर खाननं एक मैत्रीपूर्ण मॅचही या लिलावादरम्यान खेळली. महाराष्ट्र चेस लीगमध्ये एकूण 6 टीम्स असून कोणत्या प्लेयरचा कोणत्या टीममध्ये समावेश आहे याचबरोबर लीगचे नियम काय आहेत यावर एक नजर टाकूया. मुंबई मूव्हर्स राकेश कुलकर्णी महाराष्ट्राचा हा प्लेयर आहे. कोनेरू हंपी आंध्र प्रदेश. विक्रमादित्य कुलकर्णी. दीप्तियन घोष पश्चिम बंगालचा खेळाडू. शाल्मली गागरे महाराष्ट्राची चेस प्लेयर ही. शार्दुल गागरे. विघ्नेश एनआर तामिळनाडूचा चेस प्लेयर. एम श्यामसुंदर राजस्थानचे चेस प्लेयर अभिजीत गुप्ता. रुचा पुजारी. आकांक्षा हगवणे. प्रतीक पाटील. एस एन नारायणन. अहमदनगर चेकर्स बघितले आपण, जळगाव बॅटलर्सकडे जाऊया. विदित गुजराती. बी आदिबान. किरण एम मोहंती. श्रीनाथ नारायणन. ऋतुजा बक्षी. नुबैर शाह शेख. ठाणे कॉम्बॅटंट्स बघतोय आपण, अभिमन्यू पुराणिक. अरविंद चिदंबरम. ललित बाबू आंध्र प्रदेशचा चेस प्लेयर. सौम्य स्वामीनाथन. ईशा करवडे. रत्नाकरन. चिन्मय कुलकर्णी. महाराष्ट्र चेस लीगचे कोनेरू हंपी सर्वात महागडी प्लेयर ठरलेली आहे, तर ईशा करवडे महाराष्ट्राची महागडी प्लेयर ठरली. 1,14,000 तिला खरेदी केलंय. स्पर्धेचं स्वरूप आपण बघूया. प्रत्येक टीममध्ये 6 प्लेयर्स असणार आहेत. प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळतील. अव्वल 4 टीम्स सेमीफायनलमध्ये जातील. महाराष्ट्र चेस लीगचं आपण स्वरूप पाहतोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.